निप्पाण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीस्तंभाला मानवंदना. 132व्या जयंतीनिमित्त माजी सैनिकांच्याकडून अभिवादन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीवरून दिलेला क्रांतिकारक संदेश घरोघरी पोहोचावा म्हणून क्रांतिज्योत प्रज्वलित करून बहुजन समाज ही शासनकर्ती जमात झाली पाहिजे असा क्रांतिकारक संदेश दिलेला होता. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनांक 3 डिसेंबर 1938 रोजी निप्पाणी म्युनिसिपल हायस्कूल पटांगण येथे आलेले होते. यासाठी येथे क्रांतिस्तंभाची उभारणी केलेली आहे. क्रांतिस्तंभाला माजी सैनिक यांच्याकडून मानवंदना देण्यात आली व बाबासाहेबांचा संदेश घरोघरी जावा हा उद्देश ठेवून क्रांतिज्योत प्रज्वलित केली जाते. या ठिकाणाहून निप्पाणी गावातील अनेक भीम सैनिक विचारांची ज्योत पेटवून नेत असतात. क्रांतिस्तंभ संवर्धन समिती व प्रबुद्ध ग्रुप यांच्या माध्यमातून 6वे वर्ष हा उपक्रम सुरू आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, प्रबुद्ध ग्रुप अध्यक्ष संतोष मिस्त्री, माजी सैनिक प्रभाकर कांबळे, मधुकर पकाले यांच्यासह भीम सैनिक क्रांतिस्तंभाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. या क्रांतीभूमीवरून मी महामंडळ जी आंबेडकरी मंडळ इथनं ज्योत प्रज्वलित करून घेऊन जाऊन 3 डिसेंबर 1938 या म्युन्सिपल हॉस्पिटलच्या मैदानावर महामानवानी एक क्रांतिकारी संदेश दिलेला आहे. इथपर्यंत शापित जमात होती, इथून पुढे शासनकर्ती जमात झाली पाहिजे. या संदेशामुळं संपूर्ण भारतामध्ये एक शिक्षणाची क्रांती झालेली आहे. त्या क्रांतीमुळं दलित संस्कृत वंचित समाजातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदाधिकारी झालेले. त्या क्रांती संदेशाची आठवण राहावी म्हणून इथं क्रांतीस्तंभाची निर्मिती केलेली आहे. प्रत्येक वर्षी या क्रांतीस्तंभावरून हा इथला क्रांतीचा संदेश शासनकर्ती जमा झाली पाहिजे हा घरोघरी पोचावा म्हणून इथनं क्रांतीज्योत प्रज्वलित करून घेऊन जाण्याचं हे 6वं वर्ष आहे. या ठिकाणावरून जे काही मंडळं ज्योत प्रज्वलित करून घेऊन जातात त्यांनी इथला संदेश आपल्या गावामध्ये पोचवावा आणि त्याचा प्रचार प्रसार व्हावा असा मी ह्या क्रांती स्तंभ संवर्धन कमिटीच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो आणि या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.